नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। वसई विरार महानगरपालिकेतील माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वसईत दोन खाजगी रुग्णालय चालवणारा सुनील वाडकर हा तोतिया डॉक्टर असल्याचे स्पष्ट झाले। वाडकर हा कोणत्याही पदवी विना रुग्णालय चालवत असल्याचे पोलिसांच्या पाहणी स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। मात्र त्यामध्ये 2012 मध्ये या वाडकरची नियुक्ती पालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कशी झाली हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। सुनील हा वसई विरार महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे 2009 मध्ये पालिकेच्या आरोग्य विभागात होता। 2012 पासून एक वर्ष तो मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता। पालिकेत राजीनामा दिल्यानंतर त्याने नालासोपारा पूर्वीच्या प्रगती नगर येथे नोबेल आणि विरार महामार्गावर हॅवे नावाचे खाजगी रुग्णालय सुरू केले। पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेच्या पथकाने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वाडकर याच्या रुग्णालयाची तपासणी केली। त्यावेळी वाडकर हा वैद्यकीय पदवी वा नोंदणीचे प्रमाणपत्र दाखवू शकला नाही। त्याचे रुग्णालय ही बेकायदा असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योजना जाधव यांनी दिली। डॉक्टर वाडकर यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्याकडे नोंदणी नव्हती। तसेच हायवे रुग्णालयाची नोंदणी देखील नसताना तो बेकायदेपणे हायवे रुग्णालय वैद्यकीय उपचार करत होता। त्याने शासनाची आणि रुग्णांची फसवणूक केली आहे। त्यामुळे त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेचे कलम 419-420 तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस अधिनियम 1961 कलम 33 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे। तो कोणत्याही पदवी विना शहरात दोन रुग्णालय सुरू करणाऱ्या वाडकर याला परवानगी मिळाली कशी हा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र त्याहून गंभीर बाब म्हणजे वाडकर हा 2012 मध्ये पालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होता। डॉक्टर नसलेल्या व्यक्तीची या पदावर नेमणूक झाली कशी असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, थॅस ग्रामीण विकासाचा नमस्कार।